सर्वा तालुक्या सर्व जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन उभारत असताना वेगवेगळ्या स्तरावरच्या पक्षाच्या संघटनेची जबाबदारी सुद्धा निश्चित करावी, आगामी काळातले दौरे सुद्धा निश्चित करावे या विषयावरती आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। उद्याही काही महत्त्वाच्या सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आहेच। 27 तारखेला बीडला वैजयनाथाच्या चरणी जाऊन नवी भूमिका घेऊन आम्ही जे काही कामाला सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्याबद्दल जाहीररित्या जनतेशी महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद करण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे। महाराष्ट्रातलं विकासाचं नवीन पर्व अजित पर्व या भूमिकेतून पुढची वाटचाल करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। किती तारखेला? 27 तारखेला बीडला जाहीर अशी सभा त्या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच प्रमुख नेते त्या जाहीर सभेला त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत। निश्चितपणाने अशा पद्धतीची वाटचाल आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करणार आहोत। काही ठिकाणी आजही ज्या ठिकाणी पूर्णपणाचं संघटन दादांच्या विचाराची समृद्ध झालं त्या ठिकाणी त्या पद्धतीचं काम निश्चितपणाने सुरू आहे। पण मजबूत संघटन विचारावरती आधारित विकासाला गतिमान पद्धतीने महाराष्ट्राला पुढे नेणारं हे काम करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही सतर्क आणि सजग आहोत। कोल्हापूर पवार साहेबांची सभा एक असं आहे की राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे करण्याचा आम्ही आमदारपासून निर्धारित केलेलं त्या ठिकाणी आहे। राज्याच्या वेगवेगळ्या प्रादेशिक विभागात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये येत्या पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही बसून त्या संदर्भातलं सखोलपणानं नियोजन करणार आहोत। अशा वेळेला कोल्हापूर हे सगळ्यासाठी असणारच आहे। याचं कारण असं आहे की कोल्हापूरची शाहू फुले आंबेडकरांची राजर्षी शाहू महाराजांची सामाजिक क्षमतेची चळवळ असलेला तो परिसर आहे। अंबाबाई मातेचं दर्शन घेऊन आम्ही नियमितपणाने तशा वेळीचं काम करत आलो आहोत। उद्याच्या भविष्यामध्ये राज्यभरामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे घेणार आहोत, त्यामध्ये कोल्हापूरचा समावेश आहे। राष्ट्रीय निवडणूक आयोगापुढे जे जे काही सादर करण्यात असेल ते आम्ही यापूर्वी केले, पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी करणार। आणि त्या बैठकी आधीच देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून सगळी माहिती दिली की कांद्याचा निर्णय झाला आहे, कुठे ना कुठे राष्ट्रवादीला हा श्रेय मिळाला त्यासाठी भारतीय जनता पक्षाने या श्रेयाचा घेण्याचा प्रयत्न केला असं वाटतं? बिलकुल असं वाटत नाही, कारण शेवटी केंद्र सरकारच्या माध्यमातूनच या पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी होणार असतो। जसं दादांनी सखोलपणे सांगितलं की कालपासून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी स्वतः दादा आदरणीय पंतप्रधान महोदय अमित शाह साहेब पियुष गोयल या साऱ्यांच्या संपर्कात त्या ठिकाणी आहेत। तुम्ही कोणातलाही श्रेयवादाचा मुद्दा त्या ठिकाणी नाही। NDA मजबूत आहे, राज्यात महायुती मजबूत आहे, त्यामुळे श्रेयवादाचा प्रश्न त्या ठिकाणी अजिबात उद्भवत नाही। एक असं की ज्यावेळेला सरकारमध्ये आपण सहभागी होतो आणि विशेष करून राष्ट्रीय पक्ष असलेल्या सरकारमध्ये ज्यावेळेला सहभागी होतो त्यावेळेला अनेक वेळेला ज्याला आपण सदिच्छा भेट म्हणतो कटशी कॉल हा ज्यावेळेला शक्य असेल त्यावेळेला नक्कीच आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। तसं नाव वाटण्याचं काही कारण नाही। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा ज्यावेळेला NDAच्या माध्यमातून पंतप्रधान किंवा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ज्यावेळेला ठरेल त्यावेळेला प्रफुल्लभाई दादा मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी बसू। एक बाब स्पष्ट आहे की राज्यातल्या संघटनेची जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे। माझ्या मनात अजिबात केंद्रातल्या मंत्रिपदाचा विचार त्या ठिकाणी खाली नव्हता आणि आजही नाही। दादांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये पक्ष संघटन मजबूत करणं या कामाला गती देण्यासाठी मी पूर्णपणे सक्रिय आहे। थँक्यू, धन्यवाद।